माझं नाव विजय धनवे. मी आष्टी तालुक्यामधून बीड जिल्ह्या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या शाळेचं नाव आहे स्मार्ट इंग्लिश स्कूल बीड सांगवी. तर माझ्या शाळेमध्ये मी नवीन उपक्रम राबवतो, त्याच्यामध्ये म्हणजे सहकार्यातून अध्यापन. त्याच्यामध्ये मी प्रथमतः जूनच्या सुरुवातीला मुलांचे गट चर्चा जी आहे तो सगळ्यात जास्त करतो, आणि दोन महिन्यानंतर मुलांचे ज्यावेळेस गट करतो मी, त्यांना ज्यावेळेस मी गट करतो त्यावेळेस त्यांना जे प्रश्न देतो त्यांना जोडीमध्ये चर्चा करण्यासाठी, त्यावेळेस मी त्यांना विचार प्रवृत्त प्रश्न देतो. म्हणजे त्यातून त्यांचे एकच उत्तर येणार नाही, तर दोघांना विचार करण्यासाठी वेळ भेटणं आणि त्यातून काहीतरी वेगवेगळं ते एकमेकांना माहिती देतं अशा पद्धतीने मी अगोदर दोघांना बसवतो. नंतर एक दोन तीन महिने झाल्याच्या नंतर मला वाटलं की आता हे एकमेकांची चर्चा चांगल्या पद्धतीने करतायत, त्यावेळेस मी चार विद्यार्थी एकत्र बसतो. म्हणजे चार विद्यार्थ्यांचा एक गट करतो आणि चार विद्यार्थ्यांना एक प्रश्न देतो, किंवा मराठीतला एखादा धडा शिकवला किंवा कविता शिकवली, तुम्हाला काय वाटलं, किंवा एखादी गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं, ही मी तिथ्या चौघांना चर्चा करण्यासाठी वेळ देतो. आणि त्यांना मी सांगितलं की मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, मी तुम्हाला ही कविता शिकवली, मी तुम्हाला धडा शिकवला, तुम्हाला काय समजलं, तुम्हाला काय वाटलं. मग ज्यावेळेस ते चार विद्यार्थी चर्चा करतायत त्यावेळेस मी त्यांना क्रमाने तू एक नंबरला बोलायचं, तू दोन नंबरला, तू तीन नंबरला, तू ती चार नंबरला, असे क्रम ठरवून देतो. आणि असे क्रम ठरवून दिल्याच्या नंतर विद्यार्थी आपलं मत स्वतः व्यक्त व्हायला लागतात आणि त्यांना ती एक सवय लागून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जे उत्तर सांगायचं असतं ते माझ्या मित्रांनी जर सांगितलं तर मी दुसऱ्या गोष्टी विचार करायला लागतोय अजून मी, कारण अजून मला आता माझ्या मित्रांनी मला जे सांगायचं ते उत्तर सांगितलंय, आता मी काहीतरी वेगळं सांगितलं पाहिजे, त्यामुळे तो जास्त विचार करतो. आणि तीन नंबरची जी मी पद्धत वापरतो ते सामुदायिक वर्तुळ, म्हणजे आता विद्यार्थ्यांबरोबर दोघांमध्ये बसवला, नंतर आता चौघांमध्ये बसवला, आता मी काय करतो नंतर वर्षाच्या शेवटी पूर्ण वर्गच मी वर्तुळाकार बसवतो. आणि मला जे विचारायचं आहे की मी सगळ्या वर्गांच्या समोर विचारतो आणि एकानंतर एक मी असं मी त्यांना नियम सांगितला असता की मी आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचं तुम्हाला जर उत्तर येत असेल तर एकानंतर एक मी, आणि तो प्रश्न मी असा विचारतो की त्या प्रश्नांची उत्तरं अनेक असतील. मग ते मी गणितासाठी वापरतो, इंग्रजीसाठी वापरतो, मराठीसाठी, कोणत्याही विषयासाठी शिकवताना ती पद्धत मला मी माझ्या शिक्षकांना सुद्धा शिकवलं की ती कसं गट ट्रीट करायचं ते, कोणत्याही विषयासाठी तुम्हाला ती वापरता येते. मग फक्त तो प्रश्न विचारताना वैचारिक प्रश्न असावा, टिपिकल त्या धड्यावरती किंवा असं नसावा, त्यामुळे मी त्यांना तो प्रश्न विचारला. आणि नंतर मग वर्तुळामध्ये त्यांना बोलण्याची संधी देतो. ज्यावेळेस मी वर्तुळामध्ये त्यांना संधी देतो त्यावेळेस प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं येते. पहिच्या जर एखाद्या विद्यार्थ्याला जर आलंच नाही, त्याच्या प्रश्नाचं उत्तरच नाही आलं, तर मी त्याला पास म्हणायचं आणि त्यांनी पुढं जायचं. ही त्याच्यामधली एक चांगली पद्धत मी काढलेली आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये मी सहयोगी खेळ हा एक नवीन प्रकार एक उपक्रम राबवतो. सहयोगी खेळ म्हणजे काय, की ज्या खेळामध्ये कुणीही हरत नाही आणि कुणीही जिंकत नाही. आपण म्हणजे आहेत आपल्याकडं, आपण तळ्यात मिळायचा आता खेळ घेतो, तळ्यात म्हणलं तर पुढं उडी मारायची, मळ्यात म्हणलं तर माग उडी मागायची. याचाच मी अध्यापनामध्ये जर त्यांना शब्दपाठ करून करायचे असले, ॲपल बनाना, बनाना म्हणलं की पुढे उडी मारा, ॲपल म्हणलं की पाठीमागा मागा, किंवा सहयोगी खेळ जसं सांगायचं की चार मुलं एका लाईनीमध्ये उभं करायचे एका रांगेमध्ये आणि त्या सगळ्यांच्या डोक्यावरती पेन ठेवायचं आणि हात असे खाली ठेवायचे आणि चलायला लावायचं. बाय चान्स कोणाला पेन खाली पडतो आणि जो खाली पेन पडलेला आहे तो आपला जो सहकारी आहे त्याने तो डोक्यावर मांडायचा, आपण नाही मांडायचं, आणि चौघजण चाललेले असतो. त्यामुळं जर एखाद्याचा पेन खाली पडला तर त्या तिघही आपल्यासाठी थांबलेले असतात. म्हणजे सहकार्य कसं करायचं ही त्यांना तिथपासून एक सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करतो. असे आम्ही खूप खेळ तयार केले, तर त्याला आपण आम्ही नाव दिलं की सहयोगी खेळ. असे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत त्याचबरोबर घरी करायच्या कृती, शाळेमध्ये आम्ही काय उपक्रम राबवतो घरी करायच्या कृती, त्याच्यामध्ये आपण आता पाहिलं की विद्यार्थ्यांचे ध्येय, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे, किंवा तुला हे आवडतं काय आवडत नाही, याच्याविषयी आम्ही एक छान उपक्रम केला की जवळजवळ जे राहणारे विद्यार्थी असतात आपल्या शाळेतले त्यांनाच आम्ही काय केलं की तुमच्या वडिलांना म्हणजे थोडक्यात दुसऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जर दोन मुलं जर घराच्या दारात असेल तर जो एक मुलगा आहे त्याने दुसऱ्यांच्या वडिलांना विचारायचं की तुमचा तुम्हाला काय व्हायचं, तुमचं ध्येय काय होतं. तर असं मी करून घेतलं तर त्यावेळेस काय झालं की पालकांनाच त्यांचं ध्येय वेगळं होतं आणि तेच सिद्ध करू शकलं आणि आपण मुलाला वेगळं ध्येय लागतोय. असे अनेक उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये करून पाहिले.